साहिल थोड़ा डिस्टेंस मेंटेन कर, डिस्टेंस डिस्टेंस। आ जाओ आप लाइन में आ जाओ, और अगले वाले को बोल ही दो कि आ जाओ पुष्प अर्पण कर लो। आ जाओ आप लाइन में आ जाओ, और अगले वाले को बोल ही दो कि आ जाओ पुष्प अर्पण कर लो। थैंक यू सर। आइए ना सर, अरे सर थोड़ा सा लाइए दस मिनट। भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमेवरती भारताच्या 20 जवानांवरती चायनाच्या सैनिकांनी हल्ला केला आणि हे 20 जवान शहीद झाले। ह्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तालुका तालुक्यांमध्ये तसंच शहरांमध्ये या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला। या निमित्ताने सर्वसामान्य माणसं, सरकारी कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील, यांचा या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सहभाग होता। देशाचं रक्षण करणारा जो सैनिक आहे त्याच्याबद्दल आम आदमी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे। आणि ह्या आपला जो देश आहे ज्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, याच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या, मग तो चायना असो किंवा पाकिस्तान असो किंवा शत्रुराष्ट्र असो कुठचंही, तर ती घटना आपण सहन करणार नाही। आणि देशासाठी वीरमरण आलेले जे शहीद आहेत त्यांचं बलिदान हे कधीच वाया जाणार नाही, हे या निमित्ताने मी सगळ्या जनतेला सांगू इच्छितो। धन्यवाद।